गमतीशीर कविता ऐकवते कवितेचे शीर्षक आहे नव्या युगातला एकलव्य हा एकलव्य आता नव्या नवीन युगातला आहे आणि शिक्षक पण त्याचे जे आहे ते नवीन युगातले आहेत कवितेचे शीर्षक आहे नव्या युगातला एकलव्य मेंढर वळत वड़त वळत तो चुकून आपली वाट चुकला तो म्हणजे नवीन युगातला एकलव्य मेंढरं वळत वळत तो चुकून आपली वाट चुकला कसला एवढा आवाज घुमतोय जंगलामध्ये बघत सुटला कुठलेसे गुरुजी जमवून पोरांना धनुष्यबाण शिकवून राहिले कुठलेसे गुरुजी जमवून पोरांना धनुष्यबाण शिकवून राहिले धनुष्याचं चित्र काढून पोरांकडून ते गिरवून राहिले आधी थेअरी मग प्रॅक्टिकल धनुष्याचं चित्र काढून पोरांकडून ते गिरवून राहिले बरं बड्याबापांचीच पोराती दंगामस्तीच करून राहिली बड्याबापांची पोराती दंगामस्तीच करून राहिली चिंचा बोरं पाडण्यात मती त्यांची गुंतून राहिली धनुष्यबाण काढून पिशवीतून बरं का आपले गुरुजी नवीन युगातले होते पण त्यांनी पिशवी आणली होती धनुष्यबाण काढून पिशवीतून गुरुजींनी पक्षावरती नेम धरला गुरुजींचाच नेम तो त्याचा काही नेम नव्हता सू सू करत बेटा तो कुठंतरी जाऊन पडला सू <laughs> सू करत बेटा तो कुठंतरी जाऊन पडला पोरांना का हसायला आपला तेवढाच एक चान्स भेटला गलोलीत घेऊन दगड त्याने एक नेम धरला गलोल माहिती ना म्हणजे बेचकी गलोलीत घेऊन दगड त्याने एक नेम धरला दुसऱ्याच क्षणी तो रान पक्षी गुरुजींच्या पायावर येऊन पडला गुरुजी ते आवाक झाले चष्मा कसा कसा पुसून बोलले गुरुजी ते आवाक झाले चष्मा कसा कसा पुसून बोलले अरे कोण आहे तो मायचा लाल ज्याने मला ललकारले अरे टाक माझी फियादी फुकटात का बरं शिकून राहिला अरे टाक माझी फियादी फुकटात का बरं शिकून राहिला धनुष्याची आयपत नाही म्हणून का गलोलीनं मारून राहिला ओ आयपत कुणाची काढता गुरुजी नेम तुमचा पाहिलाय मी एकलव्य आले ऐपत कुणाची काढदा गुरुजी नेम तुमचा पायलाय मी विना परवाना पाखरू मारलत फॉरेस्ट ऑफिसरला सांगतोय जी <laughs> मांडवली करता का थोडक्यात मांडवली करता का थोडक्यात मला फार काय वाढवायचं नाही मांडवली करता का थोडक्यात मला फार काय वाढवायचं नाही उजव्या बोटातली सोन्याची अंगठी तुम्हाला तशी बरं शोभत नाही सोन्याची अंगठी बोटात घालून तो पाखरू घेऊन माघारी फिरला बरं का सोन्याची अंगठी बोटात घालून तो पाखरू घेऊन माघारी फिरला आजच्या युगातला एक लव्य असतो गुरुदक्षिणा घेऊन गेला आजच्या युगातला एक लव्य असतो गुरुदक्षिणा घेऊन गेला अशा अनेक सुंदर कवितांसाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल यम फो मराठी धन्यवाद